मंडळी नमस्कार, राम राम। आनंदाची बातमी आहे प्रवीण, खरं तर खरंय महाराष्ट्र उद्यापासून निर्बंध मुक्त होतोय आणि ही एप्रिल फुल नाही आहे, हे सगळ्यात महत्वाचं। म्हणजे महत्वाचं उद्या 1 एप्रिल आहे, महाराष्ट्र सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय एप्रिल फुल आहे की काय असं अनेकांना वाटू शकतं, असं नाहीये। तर उद्यापासून महाराष्ट्र निर्बंध मुक्त होतोय, गुढीपाडवा निर्बंध मुक्त असणार आहे, मास्क सक्ती बाजूला पडली जाणार आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे कोरोनाचं संकट आल्यानंतर जे 2 महत्वाचे कायदे लागू करण्यात आलेले होते, एक साथ रोग प्रतिबंधात्मक जो कायदा कायदा आहे तो, आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा, कायदा, या अंतर्गत अनेक निर्बंध टाकण्यात आलेले होते आपल्यावरती। मग शाळा महाविद्यालयापासून सिनेमाच्या थिएटर पर्यंत, म्हणजे लग्न शिक्षणापासून सोहळ्यापासून लग्न सोहळ्यापर्यंत, सगळीकडे अंत्यसंस्कार अंत्यसंस्कारापर्यंत सगळं, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनावरतीच निर्बंध होते। कुठे ना कुठे कधी ना कधी आपल्याला त्या निर्बंधाला सामोरे जावंच लागलं सगळ्यांना। पण साधारणपणे 2 वर्षांनंतर आता पूर्णतः निर्बंध मुक्त आपण होत आहोत। हे दोन्ही जे कायदे महाराष्ट्र सरकारनं अंमलात आणलेले होते, हे दोन्ही कायदे आज मागे घेत असल्याचं जाहीर केलेलं आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सन्माननीय राजेश टोपे यांनी। महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाची माहिती दिलेली आहे, त्यामुळे गुढीपाडवा आता निर्बंध मुक्त असणार आहे। शोभायात्रा उत्साहात साजऱ्या केल्या जाणार आहेत महाराष्ट्रातल्या। मास्क मुक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे आता तुम्हाला मास्क जर परिधान केलेला नसेल तर कोणी थांबवणार नाही। हा, पण त्यांनी एक गोष्ट महत्वाची सांगितली की मास्क मुक्त जरी असलो, मास्क परिधान करण्याचं कुठल्याही पद्धतीचं बंधन जरी सक्ती नसली नसली तरी ऐच्छिक असेल, म्हणजे तुमची स्वतःची इच्छा असेल, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये किंवा कुणामुळे आपल्यालाही त्रास होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मास्क परिधान करू शकता। ते ऐच्छिक असेल, म्हणजे जगभरातल्या अनेक देशांनी खरं तर मास्क यापूर्वीच सोडून दिलेला आहे मागे, आपण अजून मास्क मुक्त झालेलो नव्हतो। खरं तर सार्वजनिक जीवनामध्ये सगळेजणच मास्क विना वावरतो आहोत आत्ता, पण अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारनं 1 एप्रिल पासून मास्क मुक्त महाराष्ट्र असं जाहीरच करून टाकलेलं आहे। ऐच्छिक स्वरूपात तुम्ही मास्क धारण करू शकता, पण बंधन असणार नाही तुमच्यावर। नक्कीच रवी, आता आणखी एक महत्वाचं म्हणजे गुढीपाडवा तर निर्बंध मुक्त होतोच आहे, त्या पाठोपाठ जे येणारे सण आहेत, रमजान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, 14 एप्रिल गुड फ्रायडे आहे, गुड फ्रायडे आहे, असे जे एका पाठोपाठ एक येणारे जे सण आहेत, हे सण देखील आता निर्बंध मुक्त राहणार आहेत। कारण गेल्या काही दिवसांपासून यावरून देखील गदारोळ चालू होता, गुढीपाडव्याच्या शोभायात्रेच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात उडाथान चालू होती असं म्हणूयात आपण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये, त्याला देखील आता या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे। सगळे सण सगळे उत्सव आता नागरिक खुल्यापणाने मोठ्या स्वरूपात साजरे करण्यात आता परवानगी देण्यात आली आहे असं म्हणता येईल आपल्याला। जे काही 2 वर्षापासून म्हणजे 23 मार्च 2020 ते गेल्या 23 मार्चला 2 वर्ष पूर्ण झाले, आता वरचे जे दिवस आहेत जे आपण निर्बंधात होतो ते सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत। तू म्हटल्याप्रमाणे प्रवीण, गुढीपाडवा तर उत्साहात साजरा होणारच आहे, हिंदू नववर्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात, उत्साहाचं वातावरण असतं। गुढीला छान पैकी साखरेच्या गाठीचा हार बांधला जातो, त्या साखरेच्या गाठीच्या हाराचा गोडवा उद्यापासून प्रत्यक्षात मास्क मुक्ती निर्बंध मुक्तीमुळे अनुभवता पण येणार आहे सगळ्यांना। पण फक्त गुढीपाडवाच निर्बंध मुक्त आहे का असं नाही आहे। तू आता म्हटल्याप्रमाणे रमजान ईदच्या मिरवणुकांनाही परवानगी देण्यात आलेली, म्हणजे रमजान ईदच्या मिरवणुका सुद्धा आता यावर्षी आनंदात मोठ्या उल्हासात साजऱ्या केल्या जातील। अगदी त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी येणारी जी जयंती आहे, ती जयंती सुद्धा निर्बंध मुक्त असणार आहे, तीही मोठ्या हर्षोल्लासात मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं साजरी केली जाणार आहे, त्याच्यावरतीही कुठल्याच पद्धतीचे निर्बंध असणार नाहीयेत। आणि सगळ्यात महत्वाचा एक निर्णय आज महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं घेतलाय, ज्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री सन्माननीय राजेश टोपे यांनी दिली, तो खूप महत्वाचा निर्णय। महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागात कार्यरत असलेले जे 40 ते 50 वयोगटातले कर्मचारी आहेत, त्यांची संख्या साधारणपणे 22 लाख असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलेली आहे। या 22 लाख कर्मचाऱ्यांना, म्हणजे 40 ते 50 वयोगटातील 22 लाख कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 5,000 रुपये दिले जाणार आहे।
त्यासाठी 105 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांचं म्हणणं आहे की या कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव जोखमीत घालून सगळ्यांची काळजी घेतलेली आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांचंच आरोग्य सुरक्षित आहे की नाही हे पाहणं सरकारची जबाबदारी आहे आणि ते बंधनकारक करणार आहेत. आता म्हणजे दरवर्षी कर्मचाऱ्यांनी ते 5,000 रुपये जे सरकारनं मंजूर केलेले आहेत ते घेऊन स्वतःच्या आरोग्याची तपासणी करायची आहे. वेगवेगळ्या तपासण्या ज्या असतात, आरोग्य सुदृढ आहे की नाही हे पाहण्यासाठीच्या, त्या तपासण्या करण्यासाठी हे 5,000 रुपयाची रक्कम दिलेली आहे. 40 ते 50 वयोगटातल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा आणि 50 ते 60 वर्ष वयोगटातली कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा अशा पद्धतीचे 5,000 रुपये दिले जाणार आहेत आरोग्याची तपासणी करण्यासाठी. हाही एक महत्वाचा निर्णय आहे. म्हणजे यावर एप्रिल हा एप्रिल फुलच्या ऐवजी व्हेरी गुड अशा मुद्द्याने म्हणण्याची वेळ सगळ्यांवरतीच आलेली आहे. आपण इतर महत्वाच्या गोष्टीवर भी एक धावती ही टाकूयात. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जे निर्बंध होते ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, थिएटर असतील, अंत्ययात्रा होत्या, लग्न सोहळे होते, या बाबतीत नेमकं काय आता? म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न मुद्दा कुठे येतो, 7 रोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा या दोन्ही कायद्या अंतर्गत हे निर्बंध घातलेले होते. आता हे दोन्ही कायदे पाठीमागे घेतले, चक्क मागे घेतले हे दोन्ही कायदे. त्यामुळे आता तुमच्या बारशापासून ते महितीपर्यंत कुठल्याही पद्धतीचे निर्बंध असणार नाहीत. सिनेमा घराची दारं उघडी असणार आहेत, पूर्ण क्षमतेने सिनेमा घर चालू होतील, स्विमिंग पूल चालू होतील, रेस्टॉरंट चालू होतील, पण कायद्यानुसार ज्या वेळा ठरलेल्या आहेत त्या मात्र सगळ्यांना पाळाव्या लागतील. निर्बंध म्हणजे सैर मुक्त असा त्याचा अर्थ असणार नाहीये. पण यावर्षीचा पाडवा आनंददायी असणार आहे, आनंदामध्ये पाडवा साजरा करा. लँटन मराठीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांनाच खरं तर अगोदरच पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, येणाऱ्या गुड फ्रायडेच्या, रमजान ईदच्या आणि आंबेडकर जयंतीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा, कारण 2 वर्षानंतर आपण निर्बंध मुक्त होतो आहोत. थांबू आपण आता इथे. महाराष्ट्र सरकारने म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला जो निर्णय आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत, त्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सन्माननीय टोपे यांनी दिली आणि ती नक्की काय माहिती होती हीच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आणि माझा सहकारी प्रवीण आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो होतो. हा ही माहिती आपल्याला कशी वाटते आपल्या प्रतिक्रियावरून कळवा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लँटन मराठीचं युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा. फेसबुकवर भेटत राहूया, ट्विटर आणि इंस्टाग्राम तिकडेही आपण भेटू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या अनमोल प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत, त्या प्रतिक्रिया जर कळवल्या तर हा जो नवा तटस्थ आणि सक्षम पर्याय आम्ही घेऊन येतो आहोत तो कसा आहे याबद्दल आम्हालाही आपल्याकडून अनमोलपणे काहीतरी ऐकायला मिळेल. पाहत राहा लँटन मराठी. धन्यवाद.